मनपूर्वक पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। कालपासून खऱ्या अर्थाने विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे, परंतु मला असं वाटतं की रत्नागिरीमध्ये रणधुमाळी एक महिन्यापासूनच सुरू झालेली आहे। कालपर्यंत काही प्रशासनाचं बंधन माझ्यावर होतं म्हणून मी काही पत्रकार परिषद घेतली नाही, परंतु कालच आचारसंहिता लागल्यानंतर काही बाबींचा खुलासा व्हावा यासाठी आज या पत्रकार परिषदेचा घाट म्हणण्यापेक्षा नियोजन आम्ही केलेलं आहे। एक चार प्रसंग गेल्या 2 महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी शहरामध्ये घडले। त्या पहिल्या प्रसंगाला सुरुवात झाली आपल्या MIDC जे कार्यक्षेत्र आहे त्या MIDC रस्त्यावर गायीचा एक अवयव तिथे पडलेला होता। त्याच्यानंतर आंदोलन झालं, आंदोलन झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक नेते मंडळी आली, नेते मंडळींनी अनेक चर्चा केली, तो एक प्रसंग आपल्याकडे घडला। त्याच्यानंतर आपल्याला एक माहिती आहे की एक दुर्घटना घडली एका मुलीच्या बाबतीमध्ये, तो प्रसंग घडला। त्याच्यानंतर वक्फ बोर्डाचा एक प्रसंग घडला आणि काल परवाच एक संघाची ज्यावेळी संचलन सुरू झालं त्यावेळी एक प्रसंग घडला। पण या प्रसंगाच्या अंतिम माझ्या असं एक लक्षात आलं की वाईट कृत्य कोणी करू नये त्याचं समर्थन आजपर्यंत मी केलेलं नाही आणि ते करणार देखील नाही, परंतु एंड ऑफ द स्टोरी असं लक्षात आलं की याच्यातनं काही ठिकाणी मला टार्गेट केलं जातं। आता मला टार्गेट करत असताना वेगवेगळ्या आयुधांचा वापर केला जातो, ठीक आहे, त्याच्याबद्दल माझं अजिबात दुमत असण्याचं काही कारण नाही, तो लोकशाहीतला एक भाग आहे। परंतु मला असं वाटतं की ज्यावेळी पहिल्यांदा हा प्रसंग घडला MIDCला सगळे पुरावे घेऊन का बसलो आहे, कारण हिंदू धर्मामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा गैरसमज नाहक पसरवण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत। कदाचित त्यांचा गैरसमज असेल म्हणून करत असतील, पण त्यांचा गैरसमज होऊ नये यासाठी आज पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं आहे। शेवटी लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सलोखा राहावा ही प्रशासनाची पहिली भूमिका असते, परंतु हे करत असताना एखादा कोण जर चुकला असेल आणि त्याला पाठीशी घालण्यासाठी या प्रकरणामध्ये एक जरी फोन माझा गेला असेल तर मी स्वतः काल माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजीने सांगितलेलं की माझ्याकडे CDR ना काय असतो, तो CDR तपासावा आणि CDR या चारही प्रकरणामध्ये मी जर कोणाला फोन केला असेल, कोणाला पाठीशी घाला म्हणून सांगितलं असेल ते देखील तपासा आणि ते पुराव्यानिशी जर सिद्ध झालं तर जे काही थोडंफार गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना देखील गैरसमज पसरवण्याची काही गरज नाही, मी स्वतः थांबायला तयार आहे। पण हे निष्पन्न नाही झालं तर नाहक जे टार्गेट करत आहेत त्यांनी काय करावं हा देखील एक निर्णय घेण्याची गरज आहे। पहिला प्रसंग काय घडला तर ते गायीच्या बाबतीतला प्रसंग घडला, त्यावेळी देखील मी पोलिसांना सांगितलं की जात धर्म याच्यापेक्षा गाय हे आमच्या दृष्टीनं अतिशय पवित्र असलेलं एक आमचं ज्याला आपण काय म्हणतो दैवत्व असलेले एक जनावर आहे। आणि त्याच्यानंतर मी असं सांगितलं की याच्या बाबतीमध्ये जर अशा पद्धतीची घटना घडत असेल तर जर कोणी असू दे, मग तो कुठच्याही समाजाचा असू दे, आणि या बाबतीत काजी साहेब मी आपल्याशी देखील बोललेलो होतो, त्यांनी देखील मला सांगितलं की समाज विमाज काय असल्यापेक्षा जो कोण असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या पद्धतीनं एका इसमावर कारवाई झाली, त्याला काही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही, त्याच्यावर FIR जो दाखल झालेला आहे त्याची कॉपी देखील माझ्याकडे आहे। पण त्याच्यातनं मी काय केलं हिंदू धर्मासाठी मी हे सांगत बसलो नाही, पण त्याचा पुरावा माझ्याकडे आहे। त्याच्यानंतर मी दिल्लीला शंकराचार्यांची भेट घेतली, शंकराचार्यांची भेट घेतल्यानंतर शंकराचार्यांनी सांगितलं की राष्ट्रमाता गोमाता करावं असं सगळ्या शंकराचार्यांचं म्हणणं आहे आणि हिंदू धर्माचं म्हणणं आहे, त्याच्यावर महाराष्ट्र सरकार काय करणार आहे ही भूमिका महाराष्ट्र सरकारनं जाहीर करावी। तातडीनं मी मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क साधला, फाईल ती मी तयार केली हे देवेंद्रजी देखील सांगू शकतात, त्याच्यावर अजितदादांची सही घेतली, देवेंद्रजींची सही घेतली, एकनाथ शिंदेसाहेबांची सही घेतली आणि त्याचं फलित हे आहे की देशामध्ये पहिल्यांदा राज्यमाता गोमाता हा दर्जा गोमातेला प्राप्त करून देण्यामध्ये माझा खारीचा वाटा होता। त्याच्यामुळे जे काय नाहक निवडणुका समोर आलं आहे म्हणून मला टार्गेट करण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे त्याचा हा एक पुरावा आहे की राज्यामध्ये राज्यमाता गोमाता जे झालं त्याच्यामध्ये माननीय शंकराचार्यांना भेटून त्यांना अपेक्षित असलेलं हिंदू धर्माचं राज्यमाता गोमाता करण्याचं पहिलं काम देशातलं जर कुठं झालं असेल तर ते महाराष्ट्र राज्यामध्ये झालं।
आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्याबद्दलचा जो काही काही लोकांनी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला त्याला हे उत्तर आहे. पर दुसरं एवढ्यावर थांबलो नाही तर रत्नागिरीतल्या ज्या काही संस्था आहेत त्यांना शासनाच्या माध्यमातून नाही तर स्वतःच्या माध्यमातून गोमातेसाठी ॲम्ब्युलन्स द्यायचा देखील प्रस्ताव हा मी ठेवला. त्याचं नाव गणेश गणेश गायकवाड, त्यांच्याशी माझी 3-4 वेळा चर्चा झाली आणि त्यांनी देखील मान्य केले की हे सगळं जर आपल्याला करायचं असेल तर गोमातेसाठी ॲम्ब्युलन्स आवश्यक आहे आणि ती ॲम्ब्युलन्स देखील शासनाच्या पैशातनं नाही माझ्या कुटुंबाकडनं देण्याचा निर्णय घेतला कारण माझे देखील आई वडील हे हिंदूच आहेत. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं एक वातावरण तयार केलं जातं त्या संदर्भात पहिला प्रसंग. दुसरा प्रसंग जो दुर्दैवी घटना घडली त्याच्यानंतर आंदोलन झालं मी आज ते पत्रकार परिषद घेऊन सांगणं योग्य नाही. त्याच्यावर खुलासा खरं पोलिसांनी करणं अपेक्षित होतं. मागच्या प्रकरणामध्ये देखील पोलिसांनी खुलासा करणं अपेक्षित होतं. वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये देखील पोलिसांनी खुलासा करणं अपेक्षित होतं आणि या संदर्भामध्ये देखील परवाचा जो प्रसंग घडला त्याच्यामध्ये देखील पोलिसांनी खुलासा करणं गरजेचं होतं. ठीक आहे, त्यांनी का केलं नाही त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. म्हणून मी पहिला प्रसंग आपल्याला सांगितला आणि दुसऱ्या प्रसंगामध्ये मला असं वाटतं की जो अहवाल आहे तो जर जनतेसमोर आला काही टेस्ट झाल्यानंतर तो पोलिसांनी जाणावा. म्हणून तिथं जे काही वातावरण तयार केलं गेलं की पोलिसांवर दबाव आणतो आणि स्पष्टपणानं सांगतो जरी नाव घेऊन बोलले नसले तरी त्याच्यामध्ये उदय सामंतच टार्गेट होता पण तो जर अहवाल बघितल्यानंतर अनेकांचे डोळे त्याच्यामध्ये उघडतील. म्हणूनच त्या पूर्ण चौकशीमध्ये हस्तक्षेप मी केलेला नव्हता परंतु तो गौपनीय अहवाल असल्यामुळे आज माझ्याकडे आहे. आता पण तुम्हाला देऊ शकतो पण हा मला देऊन वेगळं माझं कर्तृत्व आणि माझी पारदर्शकता तुम्हाला दाखवायची आवश्यकता नाही पण हे देखील येत्या 8-10 दिवसामध्ये क्लिअर होईल. दुसरा विषय वक्फ बोर्डाचा सांगण्यात आला की वक्फ बोर्डाचं नवीन कार्यालय झालं हे पत्र देखील मी आपल्याला देतो. वक्फ बोर्डाचं कार्यालय हे माझ्याकडनं मंजूर झालेलं कार्यालय नाही, हा त्याचा पुरावा आहे. हे महाराष्ट्र शासनानं मंजूर केलेलं कार्यालय आहे आणि हे कधी केलं आहे सगळ्यात म्हणजे मला माझ्या सहकाऱ्यांना एक विनंती करायची आहे की हे कागदपत्र थोडे बघितले पाहिजेत. बरं हा कधी निर्णय झाला आहे, हा निर्णय काय माझा आहे का? हा निर्णय अजिबात माझा नाही. सांगतो ना, तारक पण सांगणार, कागद पण देणार. फक्त एखाद्या व्यक्तीचं राजकीय करिअर संपवण्यासाठी हिंदू धर्मामध्ये गैरसमज पसरवण्याचा जो काही लोक घाट घालत आहेत त्याला हे उत्तर आहे. हे वक्फ बोर्डाचं जे ऑफिस आहे ह्याच्याशी माझा काडी मात्रही संबंध नाही. हे माझ्या डिपार्टमेंटनं मंजूर केलेलं कार्यालय नाही. ज्यावेळी रत्नागिरी जिल्ह्याच्या मुस्लिम बांधवांनी मुंबईमध्ये या खात्याचे मंत्री अब्दुल सत्तार साहेब जे आहेत जे मुस्लिमच आहेत त्यांची भेट घेतली त्याच्यानंतर हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आला आणि याला मंजुरी ही आज नाही मिळाली, याला मंजुरी 25/5/2023 मी दिलेली नाही, महाराष्ट्र सरकारनं दिलेली आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की गैरसमजातनं एखाद्याची बदनामी करण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारमध्ये जसे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे तशी देवेंद्रजींची भाजपा देखील आहे आणि हे मी देवेंद्रजींना सांगितलं, आत्ता देखील गाडीमध्ये सांगितलं की मी अशी अशी पत्रकार परिषद घेतो आहे आणि हे सगळे खुलासे करतो आहे. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की हे खुलासे होणं गरजेचंच आहे. बाकी ठीक आहे, बाकी जी काही चर्चा झाली असेल, काही लोक म्हणतात देवेंद्रजींच्या मी नावाचं भांडवल करतो, अजिबात नाही. काल असं सांगण्यात आलं मी मनोज जरांगेंना भेटलो, काही लोकांनी पोस्ट टाकल्यात ते देवेंद्रजींना दुखवण्यासाठी केलं. आधी एक माहितीसाठी सांगतो, मी जाऊन आल्यानंतर जे जे काय झालं त्याचा शब्दांशब्द हा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना मी सांगितलेला आहे. तिथं काय जी चर्चा झाली ती देखील सांगितलेलं आहे. त्याच्यातनं मला देवेंद्रजींनी काही सल्ले दिलेले आहेत. शेवटी राज्यस्तरावर कदाचित काय होतं आहे कदाचित काही लोकांना कळत नसेल म्हणून हा गैरसमज आहे, पण जसं मी मनोज जरांगेंना भेटलो तसंच मी लक्ष्मण हाकेना देखील भेटलो आणि लक्ष्मण हाकेना देखील भेटणार आहे. आता मग लक्ष्मण हाकेना भेटल्यानंतर काय भूमिका राहणार, बरोबर आहे की नाही? मी दोन्ही आंदोलनकर्ते जे नेते आहेत त्यांना शासनानं केलेली आमची भूमिका म्हणजे कोणी, माननीय एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा आणि आमच्या मंत्रिमंडळातले सगळे जे सहकारी आहेत त्यांनी केलेली जी भूमिका आहे, त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे ही कशासाठी सांगतोय, तर मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये कुठं तेढ निर्माण होऊ नये, संस्कृती असलेला आपला महाराष्ट्र आहे आणि तीच भूमिका माझी रत्नागिरीमध्ये आहे. रत्नागिरीमध्ये सामाजिक सलोखा राहावा हीच माझी भूमिका आहे, जी कदाचित तुमची पण असेल. आणि म्हणून काही लोकांनी जे त्याला षडयंत्र म्हणणार नाही, कदाचित गैरसमजातनं ज्या काही गोष्टी करायच्या ठरवलेल्या आहेत त्याचे पुरावे आज द्यावे. म्हणून वक्फ बोर्डाचं जे ऑफिस आहे हे रत्नागिरीमध्ये
लोकसभेनंतर किंवा माझ्यामुळं मंजूर झालेलं ऑफिस नाही. माझी विनंती आहे की ज्यांना हे वक्फ बोर्डाचं ऑफिस नको आहे, आजही मी पालकमंत्री आहे, त्यांच्यासोबत मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे यायला तयार आहे. त्याच्यामुळं हा प्रश्न सुटला. बरं, कसलं उद्घाटन केलं? नवीन कार्यालयाचं अजिबात उद्घाटन केलं नाही. जे 25/5/2023 कार्यालय रत्नागिरीमध्ये चालू आहे, हे कार्यालय चालू आहे 23/5/2023 हे आजच चालू झालं नाही, फक्त त्याच्यातलं इंटेरियर झालं आणि त्या इंटेरियरचा लोकार्पण सोहळा करावा हे शासनानं मला सांगितलं. शासनानं, मी नाही, ते माझं वैयक्तिक ऑफिस नाही आणि ते मुस्लिम बांधवांना मी तयार करून दिलेलं ऑफिस नाही. त्याच्यावर देखील जो खर्च झाला आहे हा उद्योग विभागानं केलेला खर्च नाही, हा उदय सामंतनं केलेला खर्च नाही, हा शासनानं केलेला खर्च आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये जर शंका असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र देवेंद्रजींना भेटू, सगळ्यांनी एकत्र अब्दुल सत्तारना भेटू. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे हा काय काल परवाचा नाही, हा 23/5/2023 मंजूर झालेला हा कार्यक्रम आहे. तो एक विषय माझ्याकडे ते नाही आहे. काही लोकांनी एक स्टेटस असा ठेवला की या सगळ्याचा सूत्रधार पालकमंत्री आहे, माझं नाव टाकलं नाही. मी आज देखील पुन्हा एकदा सांगतो, संगमेश्वरमधनं ट्रेनमध्ये बसल्यानंतर एकाही मुस्लिम बसीर मुर्तुजा सोडून एकाही मुस्लिम बांधवावर बोललेला जर CDR माझा जाहीर झाला तर मी राजकीय निवृत्ती घ्यायला तयार आहे. मी बसीर मुर्तुजांचं नाव का कोट करतो ते पण सांगतो. बघा, हे जे काय चाललेलं आहे हे फक्त आणि फक्त कशामध्येच उदय सामंतला नामोहरम करू शकत नाहीत म्हणून हिंदू धर्मामध्ये खोटं नाटं माझ्याबद्दल पसरवायचं आणि माझी प्रतिमा डागाळायचा प्रयत्न करायचा ह्यासाठी हे चालू आहे. मी डागाळणाऱ्यांना सुद्धा दोष देत नाही, त्यांचा पण काही गैरसमज झाला असेल पण याचा पण खुलासा करतो. रेल्वेमध्ये 2:15 मला बसीरभाई मुर्तुजांचा फोन आला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये काम करतात. त्यांनी पालकमंत्री म्हणून सांगितलं की उदय, जे काय झालं असेल, ज्या काही चुका झाल्या असतील त्या बसून आम्ही सोडवायला तयार आहोत. कलेक्टरना आणि पोलिसांना सांगा की उद्या एक बैठक लावा आणि या बैठकीमध्ये हे संपवा. या बाबतीत माझं भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे आणि राजेशजींनी देखील याच्यामध्ये पुढाकार घेतो म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 5 वाजेपर्यंत माझं नेटवर्कच गेलं कारण मी ट्रेनमध्ये होतो. त्याच्यामुळं जे काय मी पोलिसांना सांगितलं ते पोलीस जाहीर करतील. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला तपासामध्ये ज्या गोष्टी योग्य वाटतायत त्या तुम्ही कराव्यात, ह्याच्यामध्ये माझा पालकमंत्री म्हणून काही संबंध नाही. पर आज जो तुम्हाला मी कागद दाखवणार आहे त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की जे गुन्हे रजिस्टर झालेले आहेत ते कोणावर झालेत? आपण मुस्लिम बांधवांचा विषय बाजूला ठेवू, तुम्ही बोलतच नाही. शुभम साळवी जो माझ्यासोबत शिवसेनेमध्ये काम करतो, माझ्यावर प्रेम करतो, बिपिनजी बरोबर ना, आणि 4-5 शुभम कुठे आहे बघा, शुभम साळवी जो माझ्यावर प्रेम करतो, ह्या लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणजे मी शुभम साळवीवर गुन्हा दाखल करावा असं पोलिसांना तर सांगणार नाही. शुभमला विचारा सांगेन का? किंवा शुभमचे जे मित्रमंडळी होती त्यांचा गैरसमज झाला की काहीतरी वेगळ्या पद्धतीचा, बरोबर ना शुभम, अटॅक झाला म्हणून सगळी मुलं गेली. त्याच्यामध्ये माझ्यासोबत काम करणाऱ्या 8 मुलांवर देखील शुभमसहित हे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्यामुळे तो शिवसेनेमध्ये काम करतो, माझा सहकारी म्हणून काम करतो, मग त्याच्यावर गुन्हा दाखल मी कशाला करायला लावू? त्याच्यामुळे जे कोणाचे गैरसमज होत आहेत त्यांना, म्हणून मग अशी मी सांगितलं की माझे आई वडील देखील हिंदू आहेत, मी देखील हिंदू आहे, परंतु प्रामाणिकपणानं या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा राहावा हा प्रामाणिकपणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी काम करतोय. पण आज देखील आता एक पोस्ट फिरते की काही मीटिंग आहे, मीटिंग करण्याबद्दल माझं अजिबात दुमत असण्याचं काही कारण नाही, पण मला संघ परिवाराच्या लोकांना देखील विनंती करायची आहे की तुम्हाला तो अधिकार आहे, मला तुम्ही बोलून घ्या, मी काय फार मोठा नाही, मला तुम्ही बोलून घ्या. माझा CDR जर तुमच्याकडे असेल, मी फोन केलेला, तर मी 100% गिल्टी आहे. मी आज मी सांगतो की त्याच्यामध्ये CDR जर असं काय सापडलं तर मी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना सांगेन की सगळे जे म्हणतायत त्याला मग उमेदवारी द्या, मी त्याचा प्रचार करतो. पण कुठच्याच बाबतीनं आता मी नामोहरम होत नाही म्हणून काही लोकांनी मातोश्रीवर जायचं आणि मग परत आपण इकडं प्रामाणिक आहे म्हणून दाखवायचं, हे जे काही सगळं चाललेलं आहे हे मला असं वाटतं की फार अयोग्य आहे. आणि एखादा राजकीय कार्यकर्ता तुम्ही जरी घडवू शकत नसला तरी घडलेला राजकीय कार्यकर्ता हा बर्बाद करण्याचा अधिकार कोणाला दिलेला नाही.
त्याच्यामुळे जे खरं आहे ते जनतेसमोर गेलं पाहिजे, जे खरं आहे ते जनतेला कळलं पाहिजे. आणि आजपर्यंत, आणि ह्याच्यामागे मला माहिती आहेत, मी बोलणार नाही, शेवटी जसा सगळ्या हिंदू धर्मातल्या लोकांना ग्रामदेवत भैरीबुवावर विश्वास आहे, तसा माझा देखील त्याच्यावर विश्वास आहे. हे कोण काय करतायत, कशा पद्धतीनं करतायत, कशा पद्धतीनं, आजची तर एक पोस्ट अशी आहे एका शिक्षकानं टाकलेली, त्याच्यामागं देखील कोण आहे मला माहिती आहे, ती तर माझ्या वडिलांवर पोस्ट टाकली. म्हणजे ज्या पद्धतीनं राजकारण सुरू केलेलं आहे, आणि तरी मी देखील सांगतो की 2 महिन्यानंतर पत्रकार परिषद किशोर मोरेसाहेब जे होईल ते लोकप्रतिनिधी तुमच्या आशीर्वादानं मीच असणार आहे. पण ज्या पद्धतीनं जे राजकारण चालू आहे रत्नागिरीत, हे राजकारण रत्नागिरीत कधीही नव्हतं. आणि म्हणून शेवटी म्हटलं की आपण देखील काय आहोत हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, म्हणून या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलं आहे. पण सामाजिक सलोखा राहावा ही प्रामाणिक भावना आज देखील माझी आहे, कारण 84 की 83 सालानंतर आजपर्यंत सामाजिक सलोखा बिघडला नाही. आणि काल जी भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी मागणी केली ती आजच मी परत सांगतो की त्याला माझा जाहीर पाठिंबा आहे, की याचा सूत्रधार कोण आहे तो पोलिसांनी शोधून काढावा. सूत्रधार करण्यापेक्षा हे कशामुळं झालं आहे, मग त्याच्यामध्ये कोणी असू दे, माझ्याबरोबरचे सहकारी असतील, सगळे असतील, व ज्या नगरसेवक मुसा काजीला उचलून नेला तो माझा नगरसेवक आहे, तरी देखील मी फोन केला नाही. त्याच्यामुळं उगाचच नाहक राजकारण करण्यापेक्षा विकास कामं केली नसतील तर ठीक आहे. आता एक कोणतरी आज एक अजून पोस्ट बघितली की अशा अशा ठिकाणी निषेध, निषेध करण्याबद्दल माझं अजिबात काही म्हणणं नाही, तो लोकशाहीतला एक भाग आहे. पण काही वस्तुस्थिती ही 100% रत्नागिरीकरांच्या समोर आलं पाहिजे. आणि म्हणून मी संघाच्या लोकांना आवाहन केलं की मला कुठेही बोलवा, कुठेही बोलून मला विचारा की हे तू केलंयस का, आणि त्याच्यातनं जर साबित झालं तर मी सांगेन ते हरायला तयार आहे. पण नाहक बदनामी, कारण मी देखील माणूस आहे, नाहक बदनामी मी काही सहन करणार नाही. आणि हे टार्गेट धरून केलं जातं आहे ह्याची देखील मला जाणीव आहे. कालपर्यंत आचारसंहिता होती, मी प्रशासनाचा प्रमुख होतो, आज देखील आहे. पण आज माझी भूमिका मला प्रचार म्हणून देखील लोकांसमोर आणली पाहिजे, म्हणून मी तातडीनं 24 तासामध्ये रत्नागिरीमध्ये येऊन ही पत्रकार परिषद घेतो आहे. आणि हे पत्रकार परिषद घेत असताना मी माननीय संघाचे प्रमुख मोहन भागवत साहेबांना देखील विनंती केलेली आहे की मला वेळ द्यावा म्हणून. आणि मी भागवत साहेबांना देखील विचारणार आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये जर मी खरोखरच गिल्टी असेल तर त्यांनी समिती नेमावी, पारदर्शकपणे त्यांनी समिती नेमावी. हे नाहक त्रास देण्यासाठी आहे की बाकी सगळ्या गोष्टीसाठी आहे, त्यांनी खुलासा करावा. त्याच्यामुळे मी पूर्ण पारदर्शक आहे, म्हणून मी पत्रकार परिषद घेतलेली आहे. सगळे कागद देखील माझ्याकडे आहेत, फक्त एकाच मॅटरचे कागद मी तुमच्याकडे देणार नाही, कारण ते पोलिसांचा गोपनीय अहवाल आहे. पण ह्याच्यामध्ये पुढे जाऊन सांगतो, या प्रकरणामध्ये पोलिसांनी लेट का केला ही एक शंका आहे. आता मी किती वेळा सांगू की मला झेपतील असे प्रश्न विचारा. अमित शहानी साहेबांनी केलेली स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांवर केली की नाही हे मला माहीत नाही, आणि त्याच्यावर मी बाईट द्यायचा, म्हणजे निवडणुकीत अजून तिकीट माझं जाहीर झालेलं नाही. सगळ्यांनी सगळेच ठेवणार ना, हे बघा, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा हे 3 नेते आहेत. आणि तुम्ही ओव्हरऑल जर माहिती काढली तर महायुतीचं सरकार येणार आहे तिकीट वाटपामध्ये, पण मी पण असतो कधी कधी त्या कमिटीमध्ये. थोडंफार तुम्हाला काय पाहिजे, मला काय पाहिजे, याच्यावर थोडंफार चर्चा होते, पण ते भांडण नाही. त्याच्यामध्ये सुवर्णमध्ये निघतील आणि सन्मानपूर्वक जागा वाटप होईल. बघा, माझ्यापेक्षा सगळी माहिती तुम्हाला, मला कशाला प्रश्न विचारला. 43 जागा शिल्लक राहिल्या असं तुमचं म्हणणं आहे ना, मग उरलेल्या जागेत माझी क्लिअर झाली काय ते पण सांगा. मला असं वाटतं की वाटप हे 2-3 दिवसामध्ये तुम्हाला कळेल. मी सध्या कालपर्यंत MIDCची जागा वाटप करत होतो, अजून मला ते कुठचं जागा वाटप कुठं झालं माहीत नाही. पण मी सांगितलं रत्नागिरी काय, सिंधुदुर्ग काय, रायगड काय, सगळीकडे सन्मानपूर्वक जागा वाटप होईल. मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रानं 2.5 वर्षामध्ये विकासात्मक दौडदौड केलेली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी जी योजना आलेली आहे त्याच्यामुळं महिला भगिनींचा 100% आशीर्वाद आमच्या सरकारला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे त्याच्यामुळे विकासात्मक 2.5 वर्षामध्ये काय महाराष्ट्राचा कायापलट हे 3 लोक करू शकतात याबद्दल जनतेला कॉन्फिडन्स आहे. आणि म्हणून जे हरियाणामध्ये झालं त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होईल आणि फार जास्त पद्धतीनं आमचे आमदार निवडून देतील. माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे म्हणाले की महायुतीने मुख्यमंत्री चेहरा जाहीर करावा नंतर आम्ही करू, तुम्हाला हे मान्य आहे का? तुम्ही महाराष्ट्र नेते म्हणून प्रश्न विचारा. त्यांचा चेहरा जाहीर होत नाही, पवार साहेबांनी सांगितलं जाहीर करणार नाही. उबाटाच्या पक्षप्रमुखांनी अनेक वेळा जाहीर करा म्हणून सांगितल्यानंतर परवा दोघांनी बसून सांगितलं आम्ही जाहीर करणार नाही. मग आता उमेदवार महाविकास आघाडीचा जाहीर होत नाही, मग आता त्याच्यानंतर पळवाट कशी काढायची? तर महायुतीचा जाहीर करा. महायुतीची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक होईल आणि मुख्यमंत्री होत असताना फार मोठ्या मताधिक्यानं महायुतीचाच मुख्यमंत्री होईल. अजून मला शिंदे साहेबांनी देवेंद्रजींनी अजितदादांनी तिकीट दिलेलं नाही. दोन गोष्टी मी आपल्याला सांगतो. जो काही संभ्रम माझ्या भेटीबद्दल केला जातोय बरोबर आहे, तो तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या स्तरावर मला दूर करायचा आहे. मी कुठेही लपून छपून गेलेलो नव्हतो. नंबर एक, माझ्याबरोबर 3-4 गाड्या होत्या, माझे सहकारी होते आणि माझ्यासमोर पत्रकार पण होते. माझा जो फोटो काढलेला आहे तो एका चॅनलच्या पत्रकारांनी काढला, त्याला मी फोटो दिलेला आहे, त्याच्यामुळे असं काही नाही. बरं, मला मनोजजी ज्यावेळी सोडायला आले त्यावेळेचा तो फोटो आहे. मी कोणालाही न सांगता गेलो नाही. मी उलट जे काही सोशल मीडियामधनं काही गोष्टी सांगितल्या जातात, मी प्रामाणिकपणानं महायुतीच्या सरकारमधनं मराठा आरक्षणासाठी काय काय आम्ही सकारात्मक केलं आहे हे मी मनोजजींशी चर्चा केली. आणि सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी 9:34 9:48 जे जे काय झालं ते स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना सांगितलं, नंतर एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं. आता त्यांची माझी जी काही चर्चा झाली सगळीच मी मीडियासमोर आणावी असं काही नाही. काही लोकांना असं वाटतं मी देवेंद्रजींना सांगून गेलेलो नव्हतो किंवा देवेंद्रजींचा माझा डायलॉग नाही. सुदैवानं आता देखील पत्रकार परिषद चालू असताना उपमुख्यमंत्री महोदयांनाच मी विनंती केली की पत्रकार परिषदेमध्ये नंतर बोलतो. त्यामुळे एवढं ट्युनिंग चांगलं आहे, खालच्या कार्यकर्त्यांनी संभ्रम निर्माण करू नये, संभ्रमात राहू नये. महायुती म्हणून प्रत्येक आमदार जो BJP चा असेल, शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असेल, हा सगळा महत्त्वाचा आहे, मित्रपक्षाचा असेल, आणि त्यांना निवडून आपण देणं गरजेचं आहे. त्याच्याच जोरावर महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार येणार आहे. आता मनोज जरांगे पाटलांनी 20 तारखेच्या बैठकीमध्ये काय निर्णय घ्यावा हे मी कसं काय सांगू शकतो?